आजचा महत्त्वाचा टॉपिक आहे लोह खनिज आणि त्याचे प्रकार दगडी कोळसा आणि त्याचे प्रकार तर एक्झाममध्ये आपल्याला नेहमी यावरती प्रश्न विचारले जातात तर तोच टॉपिक आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तर बघा लोह खनिजामध्ये पहिला प्रकार आहे मॅग्नेटाइट दुसरा आहे हेमेटाईट तिसरा प्रकार आहे लिमोनाईट आणि चौथा आहे सिडेराईट दगडी कोळसा प्रकार जर बघितलं तर पहिला आहे अँथ्रासाईड त्यानंतर दुसरा आहे बिटुमिनस तिसरा आहे लिग्नाईट आणि चौथा आहे पीठ तर पहिल्यांदा इथे एक गोष्ट लक्षात घ्या हा लिमोनाईट आहे आणि हा लिग्नाइट आहे ओके सो एक्झाममध्ये काय केलं जाते हे तीन ऑप्शन दिले जाते एक नंबरचं ऑप्शन बघा आता इथे एक नंबर दोन नंबर आणि तीन नंबर आणि याच्यामधला एक ऑप्शन इथे ॲड केला जाते आणि तुम्हाला काय विचारलं जाते यामधील वेगळा पर्याय निवडा तर लिग्नाईट बाहेर निघणार का कारण तो दगडी कोळशाचा प्रकार आहे किंवा मग त्याच पद्धतीनं मग आपल्याला अँथ्रासाईट बिटुमिनस पीठ आणि हा जो लिमोनाईट आहे ते इथे ठेवतात आणि विचारतात याच्यातलं बाहेर कोणता निघणार आहे पर्याय वेगळा कोणता निघणार आहे रॉबेसली लिमोनाईट कारण लिमोनाईट लो खनिजाचा प्रकार आहे त्यामुळे लिमोनाईट कोणत्या प्रकारामध्ये येते पहिल्यांदा ते क्लिअर करायचं असते आणि लिग्नाईट कोठे येते ते क्लिअर करायचं असते ओके म्हणजे हेच इथे कीवर्ड आहे ओके आता आपण पुढे जाऊ तर मॅग्नेटाईटचा जो फॉर्म्युला दिला आहे तो आहे एफ ई थ्री ओ फोर त्यानंतर हेमेटाईट म्हटलं तर एफ ई टू ओ थ्री त्यानंतर लिमोनाईट दिलेला आहे आणि त्यानंतर सिडेराईट दिलेला आहे तर जोड्या लावणीसाठी तुम्हाला नक्की आवर्ती प्रश्न विचारला जाऊ शकतो इथे एफ थ्री ओ फोर आहे आणि इथे एफ ई टू ओ थ्री आहे हे तुम्ही इथं विशेष लक्षात घ्या तर एक्झामच्या दृष्टिकोनातून तुम्हाला हा टॉपिक जोड्या लावणीसाठी पाठ करायचा आहे ठीक आहे तर परीक्षेमध्ये येण्याचे जास्त चान्सेस आहे आणि दगडी कोळशामध्ये सर्वोत्कृष्ट कोळशाचा प्रकार कोणता आहे तर तो आहे अँथ्रासाईड आणि निकृष्ट दर्जाचा कोणता आहे तो आहे पीठ तर हे तुम्ही इथे क्रमाने व्यवस्थित काय करा पाठ करून घ्या आणि आय होप की तुम्हाला हे लेक्चर कळलेलं असेल थँक्यू सो मच टेक केअर